नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय खाटीक. आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मधील नवीन चॅप्टर लिमिट्स हा सुरू करणार आहोत. ह्याच्या टॉपिकमध्ये किंवा जो हा जो आपण चॅप्टर सुरू करणार आहोत, त्याच्यापूर्वी आपण फंक्शन्स हा चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे. जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्सला आपण लिमिट अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, फंक्शन्सचे आपण लिमिट कॅल्क्युलेट करणार आहोत. तर असे फंक्शन्स जेव्हा ज्यांचा डिनॉमिनेटर 0 आहे, त्यांचे आपण लिमिट्स घेणार आहोत. लिमिट्स कंटिन्युटिव, नंतर डिफरन्शिएशन, नंतर इंटिग्रेशन, हे जे आपले चॅप्टर्स आहेत पुढील येणारे, हे एक डिफरन्शियल कॅल्क्युलसचा भाग आहे. तर डिफरन्शियल कॅल्क्युलस जर म्हटलं तर ते काय असेल, तर जगामध्ये जे बदल होतात त्या बदलचा जो अभ्यास आहे तो बाय युजिंग डिफरन्शियल कॅल्क्युलस केला जातो. जर आपण सकाळी जर टेम्परेचर बघितलं तर ते वेगळं असेल, किंवा दुपारी नंतर थोड्यात आपण बघितलं तर ते टेम्परेचर थोडं वेगळं राहील. म्हणजेच काय की टेम्परेचरमध्ये जो बदल आहे तो जर आपण एका कागदावर उतरवायचा म्हटला तर त्यासाठी आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस यूज करणार आहोत. मग डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये जो फर्स्ट चॅप्टर आपण घेऊ, लिमिट्स घेऊ. तर लिमिट्स आपण कोणाच्या घेणार आहोत, तर लिमिट्स घेतल्यातील फंक्शनच्या. मग त्या फंक्शन्स आपण घेतलेले आहेत. फंक्शन्स जर म्हटलं तर सर्वात पहिले फंक्शन्स मी तुम्हाला आपण फंक्शन्सची रिव्हिजन घेऊ थोडीशी. तर सर्वात पहिले मी म्हणणार लॉगरिथमिक फंक्शन. ठीक आहे, लॉगरिथमिक फंक्शन. तर लॉगरिथमिक फंक्शन कोणा म्हणतो, ज्याच्यामध्ये लॉग आलेला असतो त्यांना आपण लॉगरिथमिक फंक्शन म्हणत असतो. म्हणजेच लॉग ऑफ एक्स जर म्हटलं तर ते लॉगरिथमिक फंक्शन असेल. नंतर अल्जेब्रिक फंक्शन आपण घेतलं होतं. आता अल्जेब्रिक फंक्शन आपण कोणाला म्हणणार, तर सिंपल एक्सच्या ज्या पॉवर्स आहेत म्हणजेच एक्स रेज टू एन, याला आपण अल्जेब्रिक फंक्शन म्हणू. ठीक आहे, ज्याच्यामध्ये बेस हा व्हेरिएबल आहे आणि पॉवर ही कॉन्स्टंट आहे. नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन, म्हणजेच अल्जेब्रिकच्या उलट धरून घ्या एक प्रकारे. म्हणजेच याच्यामध्ये बेस हा कॉन्स्टंट असतो आणि पॉवर ही व्हेरिएबल असतो. वेअर ए ग्रेटर दॅन झिरो असेल, ध्यान ठेवा याच्यात ए ग्रेटर दॅन झिरो आहे, त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणणार. नंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे तुम्ही म्हटले आपण, तर ते कोणते येतील, तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जर साईन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, ठीक आहे, हे सगळे सहा जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज आहेत त्यांना आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स म्हणणार. आणि नंतर लास्ट इनवर्स फंक्शन. आता इनवर्स फंक्शन आपण कोणाला म्हणतो, तर एखादी फंक्शन जर एफ फ्रॉम ए टू बी आहे आणि दुसरं फंक्शन आपण जर म्हटलं जी फ्रॉम ए बी टू ए, म्हणजे याची कोडोमेन त्याची डोमेन आणि याची कोडोमेन त्याची डोमेन, म्हणजेच इकडचा जो फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी आहे, एफ फ्रॉम ए टू बी, तर एखादी फंक्शन धरू आपण जी टू बी, दोघही वन वन आणि ऑन टू ए, तर हे एकमेकाची इनवर्स कधी असेल, म्हणजेच बघा इथं काय आला, हा इकडची जी डोमेन आहे इकडे कोडोमेन झाली आणि इकडची जी कोडोमेन आहे ती इकडे डोमेन झालेली आहे. ठीक आहे, मग इनवर्स कधी होतील, जेव्हा यांचं कंपोजिट फंक्शन म्हणजेच एफ कंपोजिट ऑफ जी ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स आणि जी कंपोजिट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स असेल त्यांना आपण इनवर्स फंक्शन म्हणतो. सिंपल म्हटलं तर साईन इनवर्स ऑफ एक्स हे इनवर्स फंक्शन्स आहेत, कॉस इनवर्स ऑफ एक्स ज्यांना आपण इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स म्हणतो.
हे जे फंक्शन्स आहेत यांच्या ज्या लिमिट्स आपण यांना अप्लाय करू ते आपण काढणार आहोत. मग लिमिट्स आपण कोणाच्या काढणार, जेव्हा तो इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये असतील तेव्हा. मग आता इनडिटर्मिनेट फॉर्म म्हणजे काय, इनडिटर्मिनेट फॉर्म. मग असे फंक्शन्स त्यांच्या आपण लिमिट काढू जे इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये येतील. मग आता ही इनडिटर्मिनेट फॉर्म म्हणजे काय, म्हणजेच डिटर्मिनेट म्हटलं काय, तर ज्यांना आपण डिटर्माइन करू शकतो, इनडिटर्मिनेट जे निघणार नाही ज्यांची व्हॅल्यू. मग इनडिटर्मिनेट फॉर्म कसे असतील, तर न्यूमरेटर सुद्धा झिरो, डिनॉमिनेटर सुद्धा झिरो, ज्याची व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. ठीक आहे, बघा डिनॉमिनेटर जर नॉन झिरो आहे आणि डिनॉमिनेटर जर न्यूमरेटर सुद्धा न्यूमरेटर झिरो आहे त्याची किंमत झिरो येते, ते आपण सांगू शकतो झिरो आहे. पण मग डिनॉमिनेटर जर झिरो असला तर मग त्याची आपण नॉट डिफाईन म्हणतो, किंवा झिरो बाय झिरो, किंवा एक असं एखादी फंक्शन इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी म्हणा, किंवा इन्फिनिटी इंटू इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, किंवा झिरो रेस टू इन्फिनिटी रेस टू झिरो रेस टू इन्फिनिटी घ्या. ठीक आहे, झिरो रेस टू इन्फिनिटी किंवा झिरो रेस टू झिरो, असे जे फॉर्म्स आहेत फंक्शन्सचे त्यांच्या आपण लिमिट्स काढणार आहोत. आता लिमिट्स म्हटलं म्हणजे काय, तर लिमिट्स म्हटलं तर एखादी लिमिट्स जर काढायची म्हटली म्हणजे सिंपल, ज्या प्रकारे आपण व्हॅल्यू ऑफ फंक्शन काढतो, ज्या प्रकारे आपण व्हॅल्यू ऑफ फंक्शन काढतो, व्हॅल्यू ऑफ फंक्शन, आता व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय असतं, तर एखादी फंक्शन दिले तुम्हाला एफ ऑफ एक्स इक्वल्स टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू, हे दिलेले फंक्शन. हे कोणतं फंक्शन आहे, तर पॉलिनॉमियल फंक्शन आपण याला म्हणू शकतो, किंवा अल्जेब्रिक फंक्शन आपण याला म्हणू शकतो. मग मी तुम्हाला म्हणणार की याची व्हॅल्यू काढा एफ ऑफ थ्री, एफ ऑफ थ्री, तर याची व्हॅल्यू कशी निघेल, थ्री इंटू थ्री स्क्वेअर आणि प्लस टू, म्हणजे थ्री इंटू थ्री स्क्वेअर म्हणजे नाईन, नाईन इंटू थ्री ट्वेंटी सेवन, ट्वेंटी सेवन प्लस टू म्हणजे ट्वेंटी नाईन, ही त्याची व्हॅल्यू आली एफ ऑफ थ्रीची व्हॅल्यू. यातही आपल्याला तेच करायचं आहे लिमिटमध्ये, ध्यान ठेवा, लिमिटमध्येही आपल्याला तेच करायचं आहे. पण लिमिट ॲज एक्सटेंड्स टू ए, जेव्हा आपण म्हणणार लिमिट, त्या फंक्शनची लिमिट आपण काढणार, लिमिट ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स आणि एक्स टेंड्स टू ए, हे आपण काढणार आहोत. आता एक्स टेंड्स टू ए हा नवीन एक भाग आला आपला, एक्स टेंड्स टू ए, याला वाचताना आपण काय म्हणणार आहे, एक्स टेंड्स टू ए. मग एक्स टेंड्स टू ए पण तेच आहे ज्या प्रकारे आपण म्हणतो की एक्सची व्हॅल्यू आपण इथं थ्री घेतली, इथं आपण एक्सची व्हॅल्यू थ्री घेतली, त्याचप्रमाणे इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला ए घ्यायची आहे. पण ही जी एक्स टेंड्स टू ए असतं याच्यामध्ये दोन भाग येतील तुमचे. एक्स टेंड्स टू ए जर म्हटलं, एक्स टेंड्स टू ए त्याचा अर्थ काय, हा आपण समजून घ्या अगोदर. एक्स टेंड्स टू ए, आता एक्स टेंड्स टू ए म्हणजे एक्सची किंमत एच्या बरोबरीत असते, पण ती जी व्हॅल्यूज घेईल त्या व्हॅल्यूज एक्स क्लोजर अँड क्लोजर, क्लोजर अँड क्लोजर टू ए, क्लोजर टू ए. आता तुम्हाला जर म्हटलं लिमिट ॲज एक्सटेंड्स टू थ्री, म्हटलं लिमिट ॲज एक्सटेंड्स टू थ्री, म्हणजेच आपण एक्सची व्हॅल्यू थ्री घेतोय, पण थ्री न घेता लिमिटमध्ये ती व्हॅल्यू थ्रीच्या जवळपास असेल. मग थ्रीच्या जवळपासच्या व्हॅल्यूज कोणत्या असू शकतात, थ्रीच्या जवळपासच्या व्हॅल्यू कोणत्या राहू शकतात, तर टू पॉईंट नाईन म्हणू शकतो मी, नंतर टू पॉईंट नाईन वन म्हणू शकतो. ठीक आहे, टू पॉईंट नाईन नाईन म्हणू शकतो थ्रीच्या जवळची व्हॅल्यू. ठीक आहे, किंवा थ्री पॉईंट वन म्हणू शकतात, थ्री पॉईंट वन, थ्री पॉईंट झिरो थ्री, थ्री पॉईंट झिरो नाईन, ह्या व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत या एक्सच्या क्लोजर आहेत. पण आता याच्यामध्ये एक भाग आहे की एक्स टेंड्स टू ए, तर मग त्याच्यामध्ये दोन तुमचे पार्ट्स कोणते, तर एक ही जी इकडची व्हॅल्यूज आहेत ह्या इकडच्या, या तीनपेक्षा कमी आहेत, पण तीनच्या जवळपासच आहेत, ध्यान ठेवा, तीनच्या कमी आहेत पण तीनपेक्षा तीनच्या जवळपास असे, आणि इकडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या तीनपेक्षा मोठ्या आहेत तरीसुद्धा तीनच्या जवळच आहेत, क्लोजर अँड क्लोजर टू थ्री. मग दोन भाग येतील, हे जे तुम्हाला आपण जर याला संख्या रेषेवर दाखवलो ह्या नंबर्सला आपण, बरोबर, हा आपला थ्री इथं असेल संख्या रेषेवर, हा थ्री, नंतर इथं तुमचा हा टू, नंतर इथं हा फोर. तर बघा ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत पहिल्या टू पॉईंट नाईन, टू पॉईंट नाईन एट, टू पॉईंट नाईन नाईन,
ह्या सगळ्या व्हॅल्यूज इकडे येतील, 3 च्या अलीकडे येतील, आणि नंतरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत 3.1, 3.03, 3.09 त्या इकडे येतील. म्हणजेच राईट ऑफ 3 अँड लेफ्ट ऑफ 3, म्हणजे 3 च्या लेफ्टला आणि 3 च्या राईटला. मग 3 च्या राईटला ज्या येतील त्या काय आहेत, मोठ्या आहेत, म्हणजे त्या प्लस आहेत, त्या 3 प्लस आहेत. आणि 3 च्या ज्या लेफ्टला आहेत त्या काय, 3 मायनस म्हटल्या जातील. म्हणून जेव्हा दोन गोष्टी तुमच्या लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 3 प्लस जर म्हटलं, ध्यान ठेवा, लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 3 जर म्हटलं आपण 3 प्लस, तर ह्या व्हॅल्यूज एक्स काय घेईल, एक्स टेंड्स टू ए, एक्स टेंड्स टू 3, दॅट इज लार्जर दॅन 3 किंवा ग्रेटर दॅन 3 असेल. आणि जर लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 3 मायनस म्हटलं, ते ॲज एक्सटेंड्स टू 3 मायनस म्हटलं, तर ते येतील लोअर दॅन 3 किंवा लेसर दॅन 3, ठीक आहे, 3 पेक्षा कमी असतील. म्हणजे 3 च्या लेफ्टला ज्या आहेत त्या कमी आहेत आणि 3 च्या राईटला ज्या आहेत त्या येत. मग याच्यामध्ये राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट तुमचे येईल, ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये मिनिंग ऑफ एक्सटेंड्स टू ए आता घेतला, मिनिंग ऑफ एक्सटेंड्स टू ए, नंतर मिनिंग ऑफ एक्सटेंड्स टू ए प्लस घेऊ शकतो आणि मिनिंग ऑफ एक्सटेंड्स टू ए मायनस दोघं. मग मिनिंग ऑफ एक्सटेंड्स टू ए प्लस काय झाला, तर ए इफ एक्स टेक्स व्हॅल्यूज ग्रेटर दॅन ए अँड अप्रोचेस टू ए, देन वी से दॅट एक्सटेंड्स टू ए प्लस. आणि नंतर ए मायनसचं काय असेल, लिमिट ॲज एक्सटेंड्स टू ए मायनस, तर इफ एक्स टेक्स व्हॅल्यूज लेस दॅन ए अँड अप्रोचेस टू ए, देन वी से दॅट एक्सटेंड्स टू ए मायनस, ठीक आहे. मग आता जे लिमिट आहेत, ठीक आहे, जर आपण जर म्हटलं लिमिट ॲज एक्सटेंड्स टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स, ध्यान ठेवा आपण ज्या लिमिट अप्लाय करणार त्या फंक्शनला अप्लाय करणार, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्सटेंड्स टू ए मायनस आणि लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्सटेंड्स टू ए प्लस, ॲज एक्सटेंड्स टू ए प्लस असं जर असेल तर काय ना, देन द कॉमन व्हॅल्यू इज लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्सटेंड्स टू ए इक्वल्स टू एफ ऑफ ए, ठीक आहे. म्हणून फर्स्ट ध्यान ठेवा, फंक्शनची जी व्हॅल्यू काढायची आपल्याला ते महत्त्वाचं आहे. यातही आपण तेच करणार, लिमिटमध्ये व्हॅल्यू ऑफ फंक्शनच काढणार आहे त्या फंक्शनची, ठीक आहे. मग आता पुढचा जो आपण बघू याच्यामध्ये, आपण लिमिट अप्लाय करणार फंक्शन्सला, मग फंक्शन्सला लिमिट जेव्हा अप्लाय करणार तर जे फंक्शन्स आपण शिकले ते फंक्शन्स मल्टिप्लिकेशनमध्ये राहू शकतात, ॲडिशनमध्ये राहू शकतात, सबट्रॅक्शनमध्ये राहू शकतात किंवा डिव्हिजनमध्ये राहू शकतात, ठीक आहे. मग जेव्हा असं काही असेल तर मग आपण अगोदर लिमिटचा अल्जेब्रा आपण घेणार आहोत. ध्यान ठेवा, आपण अल्जेब्रा म्हणजे त्याची ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन घेणार. जेव्हा जेव्हा मी म्हटले तुम्हाला नवीन कन्सेप्ट येईल मॅथ्समध्ये त्याचं अल्जेब्रिक ऑपरेशन्स आपण शिकतोय, ठीक आहे, त्याचे अल्जेब्रिक ऑपरेशन आपण शिकायलाच पाहिजे. म्हणजे लिमिट आपण कोणाला अप्लाय करतोय, तर लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेंड्स टू ए आणि प्लस जी ऑफ एक्स जर असेल तर, म्हणजे दोन फंक्शन ॲडिशन मध्ये, मग त्यांना लिमिट आपण जेव्हा अप्लाय करणार तेव्हा काय होईल, मग काय होईल, किंवा मायनसमध्ये लिमिट ॲज एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स मायनस एफ जी ऑफ एक्स दिलेलं आहे आपल्याला, किंवा तेच फंक्शन दोघं मल्टिप्लायमध्ये असतील, एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स मल्टिप्लिकेशन आहे लिमिट ॲज एक्सटेंड्स टू ए, आणि तेच फंक्शन जर डिवाइडला असतील एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स ॲज लिमिट ॲज एक्स टेंड्स टू ए, एवढं आपल्याला काढायचं आहे. हे सगळे काय, तर अल्जेब्रा ऑफ फंक्श लिमिट्स ध्यान ठेवा, अल्जेब्रा ऑफ लिमिट्स, हो अल्जेब्रा ऑफ लिमिट्स.
माझ्याच ठीक आहे. आता बघा, याच्यापूर्वी लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स काय येईल ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, आणि लिमिट ऑफ जी ऑफ एक्स काय येईल तेही आपल्याला माहिती, म्हणजे ह्या लिमिट्स काय आहेत की डिटरमाइन केल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इक्वल्स टू आपण एल मानू, आणि लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए आपण एम मानू. ठीक आहे, म्हणजे त्यांची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे लिमिटची. मग यांच्या लिमिटचा अल्जेब्रा काय असेल फंक्शन्सचा, तर लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए प्लस लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स सॉरी जी ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए येऊन जाईल. म्हणजे लिमिट प्रत्येकाला ॲप्लाय होईल फंक्शन्सला, ते मल्टिप्लायला असो डिवाइडला असो. ठीक आहे, मग प्रत्येकाचं ते जे लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स ही तेच लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए मायनस लिमिट ऑफ जी ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए हे सुद्धा येऊन जाईल. हे काय तुमचं, याची लिमिट एल इथं दिलेली आहे आपल्याला, म्हणजे एल प्लस एम हा झाला एल मायनस एम. नंतर एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स त्यालाही लिमिट अप्लाय करा, म्हणजे लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इंटू लिमिट ऑफ जी ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इक्वल्स टू म्हणजेच एल इंटू एम, आणि लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स म्हणजे लिमिट ॲज लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए अपॉन लिमिट ऑफ जी ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इक्वल्स टू एल अपॉन एम. ठीक आहे, ध्यान ठेवा अल्जेब्रा ऑफ लिमिट्समध्ये फंक्शन्स मल्टिप्लायला असू द्या डिवाइडला असू द्या किंवा ॲडिशन सब्ट्रॅक्शनमध्ये असू द्या, तुम्ही प्रत्येकाची लिमिट घ्या. प्रत्येकाची लिमिट घेणं म्हणजे काय, त्या फंक्शनची आपण व्हॅल्यू काढतोय, तेवढं ध्यान ठेवा. लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए म्हटलं म्हणजे आपण एफ ऑफ ए काढतोय सिम्पल भाषेमध्ये. फक्त काय की जेव्हा ज्या केसेस दिल इनडिटर्मिनेट फॉर्मच्या, ध्यान ठेवा इनडिटर्मिनेट फॉर्मच्या जेव्हा केसेस असतील त्याच्यासाठी काही रूल्स आहेत, ते आपण फॉलो करू आणि ते सॉल्व्ह करू आपण. मग ते कोणकोणते प्रॉब्लेम्स असतात ते आपण काढणार. ठीक आहे, मग आता लिमिट्स जर आपण म्हटलं अजून त्यात काही रूल्स घेऊ. जर लिमिट ऑफ एखादी कॉन्स्टंट फंक्शन दिला, लिमिट ऑफ के ॲज एक्स टेन्स टू थ्री जर दिला आपण, लिमिट ऑफ के ॲज एक्स टेन्स टू थ्री, तर याची लिमिट काय असेल की कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंट फंक्शन काय असतं, त्याच्यामध्ये बदल काही होतच नाही. आपण काय स्टडी करतोय, बदल बघतोय याच्यामधला सगळ्या फंक्शन्समधला जो चेंज आहे तो आपण बघतोय. मग तो चेंज याच्यामध्ये कॉन्स्टंट फंक्शनमध्ये चेंज काही होतच नाही, म्हणून काय होईल की याची जी किंमत असेल ती केची, याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. दुसरं जर म्हटलं मी लिमिट ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए, लिमिट ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए घेऊ आपण, किंवा थ्री म्हणा फोर म्हणा, तर काय होईल की हा एक्स आहे, याच्यात सिम्पल व्हॅल्यू टाकून द्या, तर एक्सची व्हॅल्यू ए, लिमिट ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इक्वल्स टू ए. ध्यान ठेवा हा एक्स म्हणजे फंक्शन आहे, फंक्शन म्हणजे काय, तर एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स दिलेलं आहे. इथं लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए म्हटलंय ना, तर सिम्पल एफ ऑफ एची व्हॅल्यू काय येईल ते बघा, एफ ऑफ एची व्हॅल्यू काय येईल तर ए. त्याचप्रमाणे लिमिट ॲज लिमिट ऑफ एक्स रेस टू एन ॲज एक्स टेन्स टू ए काय होईल, तर ए रेस टू एन येऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे ध्यान ठेवा. आता ही जे ह्या जे टर्म्स आहे ह्या न्युमरेटरमधल्या टर्म्स आहे, इथं डिनॉमिनेटर किती वन आहे, इथेही डिनॉमिनेटर वन आहे, इथेही डिनॉमिनेटर वन आहे. जेव्हा डिनॉमिनेटर झिरो येतो तेव्हा तो प्रॉब्लेम आहे आपल्याला, ते आपण त्याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ. ठीक आहे, जोपर्यंत न्युमरेटर आहे तोपर्यंत ती व्हॅल्यू काय आहे, डेफिनेट व्हॅल्यू आहे, पण जेव्हा तो वेगळी काहीतरी येईल झिरो म्हणा वगैरे तेव्हा ते आपल्याला सॉल्व्ह करायला अडचण जाईल. आता सर्वात पहिले लिमिट अप्लाय करण्यासाठी ज्या मेथड्स आहेत
लिमिट्स अप्लाय करण्यासाठी आपण ज्या मेथड्स यूज करणार त्यासाठी सगळ्यात पहिला फॉर्म्युला बघून घ्या. लिमिट ऑफ एक्स रेस टू ए लिमिट ॲज लिमिट ऑफ एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए ॲज एक्स टेन्स टू ए आपण काढणार आहोत. ठीक आहे, त्याच्यापूर्वी आपण एक मेथड घेऊ. ठीक आहे, हे सॉल्व करण्याच्या अगोदर लिमिट सॉल्व करण्यासाठी फर्स्ट मेथड जी आहे ती आहे डायरेक्ट मेथड. ध्यान ठेवा, डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथडमध्ये काय होईल की मी तुम्हाला एखादी फंक्शन देतो लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स, तर लिमिट ऑफ 3x² + 4 घेतलं अँड ॲज एक्स टेन्स टू 2 म्हटलं. लिमिट ऑफ ॲज एक्स टेन्स टू 2 3x² + 4 मी तुम्हाला दिलं. मग आता याची लिमिट काय येईल, तर सिम्पल फर्स्ट जी मेथड आहे आपली ती आपण डायरेक्ट पुट करायचं आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज म्हणजे 2 ची व्हॅल्यू पुट केली तर काय होईल, 3 × 2² + 4 आणि 2² झाला 4, 4 × 3 = 12, 12 + 4 दॅट इज 16. ही व्हॅल्यू आली 16, ही झाली डायरेक्ट मेथड. मग आता कधी कधी काय होईल की एखादी एक एक्झाम्पल घेतो, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 x² - 9 अपॉन x - 3 मी घेणार. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लिमिट ऑफ x² - 9 अपॉन x - 3 दिलेलं आहे आपल्याला आणि त्याचं लिमिट घ्यायचं आहे आपल्याला ॲज एक्स टेन्स टू 3. मग आता इथं जर मी व्हॅल्यूज पुट केल्या x = 3, सिम्पल आपण व्हॅल्यू ऑफ फंक्शन काढतो x = 3, 3 जर पुट केला तर काय होईल, 3² - 9 अपॉन 3 - 3 होऊन जाईल. एक्सच्या जागी 3 पुट केला, 3² म्हणजे 9 - 9 आणि अपॉन 3 - 3. आता 9 - 9 ची व्हॅल्यू आली 0 आणि 3 - 3 ची व्हॅल्यू आली 0. जेव्हा जेव्हा असे फॉर्म्स येतील 0 by 0 नंतर इन्फिनिटी ऑफ ऑन इन्फिनिटी, ठीक आहे, मी जर म्हटलं लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी घ्या, लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी 3x² + 2 अपॉन 4x - 5, दोघांची व्हॅल्यू जर टाकली आपण ते सांगितलं तर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. हे जे फॉर्म्स आहेत, ध्यान ठेवा, हे जे फॉर्म्स आहेत यांची व्हॅल्यू आपण काढू शकत नाही, किंवा डिनॉमिनेटर जर 0 आला तर काय करणार, ही व्हॅल्यू निघत नाही, आपण त्याला डज नॉट एक्झिस्ट म्हणतो. मग ह्या व्हॅल्यूज काढण्यासाठी मग मेथड्स आपण अप्लाय करणार. म्हणजे जेव्हा जेव्हा डायरेक्ट मेथड फेल होईल, ध्यान ठेवा, जेव्हा जेव्हा ही डायरेक्ट मेथड फेल होईल तेव्हा आपल्याला दुसरी मेथड अप्लाय करावं लागेल आणि सॉल्व करावं लागेल. मग दुसरी मेथड काय याच्यामध्ये, तर दुसरी मेथड आपण शिकू याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड, आता फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय होईल, तर फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय होईल, तर सिम्पल त्याच्यावरच समजतं हे फॅक्टरायझेशन करायचं आपल्याला. आपण फॅक्टरायझेशन कधी करणार, तर मागचंच एक्झाम्पल बघा, तर लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 आपल्याला दिलेलं होतं, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 ऑफ द फंक्शन x² - 9 अपॉन x - 3 हे दिलेलं होतं. आता जर आपण याला सॉल्व करायला गेले डायरेक्ट मेथड, ध्यान ठेवा कधीही लिमिट सॉल्व करायची म्हटलं म्हणजे सगळ्यात पहिली मेथड आपण अप्लाय करायची डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड अप्लाय केली म्हटलं म्हणजे काय होईल, याची किंमत काय येईल, जर 3 जर पुट केला तर त्याची किंमत 0 by 0 येईल, दॅट इज इनडिटर्मिनेट फॉर्म येईल. ठीक आहे, इनडिटर्मिनेट फॉर्म येईल. आता इनडिटर्मिनेट फॉर्म आल्यामुळे काय होईल की हे आपण लिमिट आपल्याला वेगळ्या मेथडने सॉल्व करावं लागेल, मेथड आपण फॅक्टरायझेशनने सॉल्व करणार का, तर याची फॅक्टर्स पडतील म्हणून आपण याला फॅक्टरायझेशन मेथड म्हणणार. म्हणजे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 x² - 9 हा फॉर्म्युला आपला a² - b² a² - b² काय असतो, a - b × a + b असतो. मग म्हणजे हा काय झाला, तर याला मी लिहू शकतो x - 3 × x + 3 अपॉन x - 3 लिहू शकतो आपण त्याला. आता काय होईल, x - 3 आणि हा x - 3 कॅन्सल झाला, म्हणजे काय आपलं उत्तर आलं, तर लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 x + 3. ध्यान ठेवा फॅक्टरायझेशन मध्ये जेव्हा एक फॅक्टर कॅन्सल होईल, म्हणजे फॅक्टरायझेशन म्हणजे कॅन्सल आउट होईल काही ना काही, एक टर्म न्यूमरेटर मधनं आणि डिनोमिनेटर मधनं कॅन्सल झाली की आपण पुढची आपली डायरेक्ट मेथड अप्लाय करायची.
मग आता आपण याला डायरेक्ट मेथड अप्लाय करू पुढे. म्हणजे ध्यान ठेवा, डायरेक्ट मेथड तुम्ही अप्लाय करणारच, पण ती फेल झाल्यानंतर सुद्धा त्याला सिम्प्लिफाय करून आता याच्यात किंमत टाकून द्या. काय होईल, लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 3x + 3. जेव्हा तुम्ही ही व्हॅल्यू याच्यात पुट करणार तेव्हा लिमिट लिहायची गरज नाही पुढच्या स्टेपला. म्हणजे x + 3 म्हणजे 3 + 3 फक्त, आणि 3 + 3 ची किंमत काय झाली, 6. दॅट इज द डिफिनेट व्हॅल्यू. म्हणजे इंडिरेक्ट फॉर्मला आपण सॉल्व्ह केलं, दॅट इज किंमत काय झाली, 6 आली. ही झाली फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे, आता फॅक्टरायझेशन मेथड सुद्धा कधी कधी अप्लाय होणार नाही. काय होईल, फॅक्टरायझेशन मेथड सुद्धा कधी कधी अप्लाय होणार नाही. मग तेव्हा आपण काय करायचं, मग त्यासाठी दुसरी मेथड अजून ते बघणार आपण फॅक्टरायझेशनच्या ऐवजी. तर त्याची पुढची मेथड आहे तुमची रॅशनलायझेशन मेथड. रॅशनलायझेशन मेथड काय असणार, तर सिम्पल नावावरच समजतं. रॅशनलायझेशन मेथड काय, तर रॅशनलायझेशन करायचं आपल्याला. ठीक आहे, सेकंड मेथड आपण घेऊ, रॅशनलायझेशन मेथड. रॅशनलायझेशन मेथड आता ह्या मेथड मध्ये काय, तर रॅशनलायझेशन मध्ये कधी आपण अप्लाय करणार, सिंपल ध्यान ठेवा, सगळ्यात पहिली जी मेथड आहे लिमिटची ती डायरेक्ट मेथड आहे. जेव्हा डायरेक्ट मेथड फेल होईल किंवा ती 0/0 फॉर्ममध्ये येईल किंवा इनडिटर्मिनेट फॉर्ममध्ये येईल. इनडिटर्मिनेट फॉर्म आला म्हणजे आपण त्याला वेगळ्या मेथड्सने सॉल्व्ह करणार आहोत. जर त्याचे फॅक्टर्स पडत असले त्या फंक्शन्सचे, तर ते फॅक्टर्स पाडून कॅन्सल करा. जर फॅक्टर्स नसतील पडत तर मग वेगळं बघा. रॅशनलायझेशन आपण कधी यूज करतो, जेव्हा न्युमरेटरमध्ये डिनॉमिनेटर असेल, सॉरी न्युमरेटरमध्ये रूट असेल किंवा डिनॉमिनेटरमध्ये रूट असेल किंवा दोघांमध्ये रूट असेल, तेव्हा आपण रॅशनलायझेशन मेथड यूज करतो, ज्याला आपण मराठीमध्ये परिमेयीकरण म्हणतो. ठीक आहे, मग आता जेव्हा ध्यान ठेवा, दिस मेथड इज यूज्ड व्हेन आयदर न्युमरेटर ऑर डिनॉमिनेटर ऑर बोथ इन्वॉल्व एक्सप्रेशन कन्सिस्टिंग ऑफ स्क्वेअर रूट. आता आपण एखादी एक्झाम्पल्स घेऊ. लिमिट ॲज x → 3, लिमिट ॲज x → 3 √2x + 3 −√4x - 9, सॉरी 4x - 3 अपॉन x² - 9. मग आता आपण याला सॉल्व्ह करायचं म्हटलं म्हणजे बघा, आता फॅक्टरायझेशन मेथडने होणार नाही, कारण की वरचा जो न्युमरेटर त्याचे फॅक्टर्स पडणार नाही. फॅक्टर्स कोणाचे पाडतो आपण, न्युमरेटरचे अगोदर आणि डिनॉमिनेटरचे. डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडतील, x² - 9 म्हणजे x - 3 आणि x + 3 फॅक्टर आहेत, पण न्युमरेटरचे फॅक्टर्स काय पडणार, कारण ते ऑलरेडी स्क्वेअर रूटमध्ये. मग आपण काय करणार, याला रॅशनलायझेशन करणार. आता याला मी डायरेक्ट मेथड का नाही अप्लाय केली, तर अप्लाय करून बघा. व्हॅल्यूज टाका 2 × 3, आपण त्याला व्हॅल्यूज टाकू. 2 × 3 काय होईल तुमचा, 6 + 3 किती झाला, 9, √9 मायनस 4 × 3 12 − 3 किती, 9, √9 झाला. आणि डिवाइडला 3² - 9 − 9 म्हणजे कोणता फॉर्म आला, तर 0/0 फॉर्म आला. म्हणजे काय केलं, मी पहिले डायरेक्ट मेथडच अप्लाय केली, पण काय झालं, डायरेक्ट मेथडने तो 0/0 फॉर्म आला, म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म आला. मग इनडिटर्मिनेट फॉर्म आला म्हणजे ते उत्तर आपलं नाही आहे, त्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. मग याला आपण काय करणार, रॅशनलाइज करणार. रॅशनलाइज द न्युमरेटर, न्युमरेटर बरोबर आहे ना, न्युमरेटरमध्ये स्क्वेअर रूट आलेला आहे. म्हणजे लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 3, लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 3 √2x + 3 −√4x - 9 अपॉन x² - 9 हा दिलेला आहे. काय करतो रॅशनलाइजेशन करताना, हा जो साईन मायनस आहे त्याच्या उलट घ्या, म्हणजेच √2x + 3 मायनस आहे तर प्लस घ्यावं लागेल, +4x - 9 अपॉन 2x + 3 +4x - 9. आता लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 3, जेव्हा जेव्हा आपण रॅशनलायझेशन यूज करतो तेव्हा तेव्हा a² - b² चा फॉर्म्युला यूज होतो.
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे हा तुमचा ए मायनस बी आणि हा तुमचा ए प्लस बी दिलेला आहे, मग तो काय तुमचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे 2x प्लस 3 स्क्वेअर रूट मध्ये त्याचा स्क्वेअर काय झाला, 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर रूट आणि त्याचा स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 4x मायनस 9 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9 इंटू 2x प्लस 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 4x मायनस 9. आता हे एवढं सॉल्व करायचं आपल्याला, तर लिमिट एज एक्स टेंड्स टू 3 काय येईल, 2x प्लस 3 चा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर तो झाला 2x प्लस 3 आला, मायनस 4x मायनस 9 करायचं आपल्याला म्हणजे मायनस 4x आणि मायनस मायनस प्लस 9 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 9 चा स्क्वेअर रूट काढून घ्या, सॉरी फॅक्टर्स काढा, तर ते येईल x मायनस 3 आणि x प्लस 3 इंटू 2x प्लस 3 स्क्वेअर रूट मध्ये आणि प्लस 4x प्लस 4x मायनस 9. आता हे जे 2x प्लस 3 मायनस 4x मायनस 9 काय येईल, ते मायनस 2x प्लस 6 येईल, ठीक आहे, मायनस 2x प्लस 3 आणि अपॉन ही टर्म आहे, ठीक आहे, मी सॉल्व्ह करतो त्याला सेपरेट. याच्यातनं मायनस 2 कॉमन काढा, मायनस 2 जर कॉमन काढला तर काय होईल, मायनस 2 इंटू एक्स मायनस 3 येईल तो, आणि अपॉन अपॉन ही टर्म तुमची डिनॉमिनेटरची ऍज इट इज लिहितो मी, बरोबर, म्हणजे काय कॅन्सल होईल, तर मी हे इथं लिहिता ना इथं लिहितो मी, ठीक आहे, ध्यान ठेवा. आता मायनस 2 इंटू एक्स मायनस 3. आता याला आपण सॉल्व्ह करू तर काय होईल बघा, एक्स मायनस 3 आणि एक्स मायनस 3 सारखा आहे तो कॅन्सल होऊन जाईल. ध्यान ठेवा, जेव्हा जेव्हा आपण रॅशनलायझेशन मेथड यूज करतो किंवा फॅक्टरायझेशन, तर काय होतं त्याच्यामध्ये, काय होईल त्याच्यामध्ये, तर एक्स टेन्स टू 3 जर म्हटलंय, एक्स टेन्स टू 3 तर सिम्पल एक्स टेन्स टू जेवढे आहे ना, तर एक्स मायनस 3 जर एक्स टेन्स टू 3 दिला आहे तर एक्स मायनस 3 हा फॅक्टर कॅन्सल व्हायला पाहिजे, तेव्हा ते सॉल्व्ह होईल. ध्यान ठेवा, एक्स मायनस 3 जर एक्स टेन्स टू मायनस 3 असता, एक्स टेन्स टू मायनस 3 असता तर तो एक्स प्लस 3 कॅन्सल झाला असता, तेव्हाच ते सॉल्व्ह होईल, ठीक आहे. मग हा एक्स मायनस 3 कॅन्सल झाला, मग काय राहील इथं, ठीक आहे, हा एक्स मायनस 3 येणार नाही, राहिलं एक्स प्लस 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 3 आणि प्लस 4x मायनस 9 एवढं राहिलंय, ठीक आहे. नेक्स्ट पेजवर घेतो काय, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 मायनस 2 न्यूमरेटरमध्ये राहिला, खाली काय राहील न्यूमरेटरमध्ये, एक्स प्लस 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 3 आणि मायनस सॉरी प्लस 4x मायनस 3 बरोबर, 2x प्लस 3 मायनस 4x मायनस 3. जेव्हा जेव्हा मी काय म्हटलो बघा, आपण आता रॅशनलायझेशन यूज केली, जेव्हा तुम्ही रॅशनलायझेशन मेथड यूज करसाल त्याच्यानंतर फॅक्टराइज होईल म्हणजे फॅक्टर कॅन्सल होतील, फॅक्टर कॅन्सल झाले की किंमत टाकून द्या, एक्स टेन्स टू 3 म्हटलं म्हणजे सगळ्यामध्ये 3 किंमत टाकून द्या, मायनस 2 अपॉन 3 प्लस 3 हा तुमचा 3 प्लस 3 नंतर इकडनं अंडर रूट ऑफ 2 इंटू 3 प्लस 3 आणि प्लस 4 इंटू 3 मायनस 3 एवढं आपल्याला सॉल्व करायचं, मायनस 2 अपॉन 3 प्लस 3 6 इंटू हा 2 इंटू 3 6 6 प्लस 3 9 झाला स्क्वेअर रूटमध्ये, आपण तुमचा काही चात्रिक 12 तीन गेले नो 9 स्क्वेअर रूटमध्ये, स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे 3 प्लस 3 किती 6 म्हणजे तुमचं मायनस 2 अपॉन 6 इंटू 6 झाला 36 आणि मायनस 2 अपॉन 36 कॅन्सल होईल, तर मायनस 1 अपॉन 36 दोनने भाग आहे त्याला 1 आणि हा तुमचा 8 मायनस 1 अपॉन 18 जी डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे, ठीक आहे, डेफिनेट व्हॅल्यू आहे, हे आपलं उत्तर बरोबर आलं. हे जर पुन्हा 0 बाय 0 फॉर्म आला असता तर मग अजून आपण पुन्हा कोणती ना कोणती मेथड यूज केली असती.
ठीक आहे, जोपर्यंत एक डेफिनेट आन्सर येत नाही तोपर्यंत आपल्याला ती सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे, ही झाली रॅशनलायझेशन मेथड. आपण याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ, ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये. ध्यान ठेवा, आपण आज लिमिटमध्ये काय काय घेतलं, लिमिट ऑफ फंक्शन्स आपण घेतोय. ध्यान ठेवा, लिमिट ऑफ फंक्शन, मग त्यासाठी आपल्याला फंक्शन्स काय ते माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, फंक्शन्स कोणकोणते तेही आपण सुरुवातीला घेतलं. फंक्शन्समध्ये काय काय घेतलं आपण, पाच फंक्शन्स मी तुम्हाला सांगून दिले. कोणकोणते ते पहिले तर अल्जेब्रिक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, इन्वर्स फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. नंतर आपण काय घेतलं, फंक्शन्सचं रिव्हिजन झाल्यानंतर, फंक्शनची रिव्ह झाल्यानंतर आपण लिमिट ऑफ फंक्शन म्हटलं. फंक्शन नंतर आपण म्हटलं लिमिट ऑफ फंक्शन. मग लिमिट आपण फंक्शनची घेणार आहोत म्हणजे नेमकं काय घेणार आहोत, मग लिमिट काय असते फंक्शनची ती आपल्याला माहिती असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण एक्स टेन्स टू ए, एक्स टेन्स टू ए चा अर्थ घेतला. एक्स टेन्स टू ए म्हणजे एक्सची किंमत क्लोजर असते ए च्या, एकतर ती ए पेक्षा थोडी कमी असेल किंवा थोडी जास्त असेल, पण ए च्या जवळपासच असेल, तो झाला एक्स टेन्स टू ए चा अर्थ. याच्यामध्ये दोन गोष्टी घेतल्या, एक्स टेन्स टू ए मायनस घेतला आणि एक्स टेन्स टू ए प्लस घेतला. आपण ए मायनस म्हणजे ए च्या लेफ्टला ज्या किमती असतील ए पेक्षा, ज्या किमती जवळपास ए च्याच म्हणजे ए ला अप्रोच करतील पण ए पेक्षा कमी असतील, त्यांना आपण लिमिट ऑफ एक्स टेन्स टू ए मायनस म्हणतो. आणि ज्या एक्स पेक्षा ए पेक्षा मोठ्या असतील पण अप्रोच करतील ए ला, त्यांना आपण लिमिट ऑफ एक्स टेन्स टू ए प्लस म्हटलं. आपण लिमिट काढायचं म्हटलं एखाद्या फंक्शनची तर आपण अल्जेब्रा ऑफ लिमिट्स घेतो. अल्जेब्रा ऑफ लिमिट्स, तर अल्जेब्रा ऑफ लिमिट्स मध्ये काय घेतलं आपण, तर जेव्हा फंक्शन्सचं मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तेव्हा लिमिट्स अप्लाय केल्यानंतर ते फंक्शन्सचं काय होईल ते आपण बघितलं. काही फरक पडत नाही, जर मल्टिप्लायला सुद्धा डिवाइडला सुद्धा प्रत्येक फंक्शनची लिमिट सेपरेट घ्या. मग आपण लिमिट ऑफ फंक्शन काढताना मग त्याच्यात काय घेतले, टाईप्स घेतले, लिमिटच्या काय मेथड्स घेतल्या. तर फर्स्ट मेथड काय घेतली आपण, फर्स्ट मेथड आपण घेतली डायरेक्ट मेथड. ठीक आहे, डायरेक्ट मेथड, डायरेक्ट मेथडमध्ये काय केलं, सिंपल डायरेक्ट मेथड कधी अप्लाय करायची आहे, जेव्हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तेव्हा. ठीक आहे, जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर असला तर मग तो जर इनडिटर्मिनेट फॉर्म आला, ध्यान ठेवा इनडिटर्मिनेट फॉर्म हा टॉपिक महत्त्वाचा आहे तुमच्या याच्यामध्ये, ही गोष्ट इनडिटर्मिनेट. आता इनडिटर्मिनेट फॉर्म कोणते, तर झिरो बाय झिरो म्हणा, झिरो डिवाइड बाय झिरो, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, हे जे प्रकार आहेत सगळे हे, किंवा इन्फिनिटी झिरो रेस टू इन्फिनिटी, हे सगळे काय आहेत, तर इनडिटर्मिनेट फॉर्म आहेत. हे जेव्हा येतील डायरेक्ट मेथड अप्लाय केल्यानंतर तेव्हा मग आपण त्याला पुढच्या मेथड्स अप्लाय करणार. मग पुढची मेथड कोणती आहे, तर फॅक्टरायझेशन मेथड आहे. फॅक्टरायझेशन मेथड, फॅक्टरायझेशन मेथड कधी आपण वापरतो, जेव्हा इनडिटर्मिनेट फॉर्म येईल तेव्हा. आणि फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय होतं, तर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांचे फॅक्टर काढतो आणि जो कॉमन फॅक्टर आहे तो कॅन्सल होतो. सिंपल, जेव्हा फॅक्टरायझेशन मेथड यूज करणार, जर लिमिट ॲज एक्स टेन्स टू फाईव्ह म्हटलं, लिमिट ॲज एक्स टेन्स टू फाईव्ह म्हटलं, तर एक समजून घ्यायचं की एक्स मायनस फाईव्ह हा फॅक्टर दोघांमध्ये येईल, न्यूमरेटरमध्ये पण आणि डिनॉमिनेटरमध्ये पण, आणि तो कॅन्सल होईल. तो फॅक्टर कॅन्सल झाला की तुम्ही किंमत टाकून द्या जी एक्स टेन्स टू म्हटलेली आहे ती, म्हणजे सिंपल व्हॅल्यू ऑफ फंक्शन पुढचं काढायचं आपल्याला. ठीक आहे, कधी कधी काय होईल की फॅक्टरची मेथड अप्लाय करता येणार नाही, कारण फॅक्टर कोणाचे पडतील, पॉलिनॉमियल्सचे. मग कधी कधी काय होईल की स्क्वेअर रूट राहील, म्हणजे रूटमध्ये असतील, न्युमरेटर किंवा डिनॉमिनेटर किंवा दोघही असतील, मग तेव्हा आपण रॅशनलायझेशन मेथड यूज करतो. रॅशनलायझेशन मेथड आपण यूज करतो. रॅशनलायझेशन मेथडमध्ये काय आहे, तर आपण त्याला परिमेयीकरण म्हणतो. रॅशनलाइज द न्युमरेटर ऑर डिनॉमिनेटर ऑर बोथ, दोघांनाही रॅशनलाइज करू शकतो. रॅशनलाइज केल्यानंतर फॅक्टरायझेशन म्हणजे फॅक्टर्स कोणते कॉमन आहेत ते काढायचे. त्यातही तसंच लिमिट ॲज एक्स टेन्स टू फाईव्ह येतात, दोघांमध्ये एक्स मायनस फाईव्ह हा फॅक्टर कॅन्सलच होईल. आणि मग जर फॅक्टर कॅन्सल झाल्यानंतर मग नंतर त्याला लिमिट्स अप्लाय करा आणि व्हॅल्यू आपली काढायची. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल्स घेऊ लिमिट ऑफ फंक्शनवरचे, ह्या ज्या मेथड्स कशा अप्लाय करायच्या आपण त्याच्यामध्ये बघणार आहे, काही मोस्ट एक्झाम्पल घेऊ आणि पुढचं नंतर नेक्स्ट टॉपिक सुरू करू. ठीक आहे, थँक्यू.